हॅलो एव्हरी वन वेलकम टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लासेस आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण भारतातील नदी प्रणाली या टॉपिक वरती कंबाईनच्या एक्झाम मध्ये म्हणजे पी एस आय एस टी आय आणि एस ओ या मध्ये जेवढेही प्रश्न विचारलेले आहेत तेवढे आज आपण डिस्कस करणार आहोत भारतीय नदी प्रणाली याच्यावरती आपण सेपरेट लेक्चर बघू आणि महाराष्ट्रातील नदी प्रणाली हे आपण वेगळं अभ्यासू जर आपण भारतातील नदी प्रणाली आणि महाराष्ट्रातील नदी प्रणाली यांचं जर कम्पॅरिझन केलं तर सर्वात जास्त प्रश्न हे महाराष्ट्रातील नदी प्रणालीवरती विचारले गेलेले आहेत त्याचं सुद्धा मी एक सेपरेट लेक्चर घेईलच पण आज आपण भारतातील नदी प्रणाली हा टॉपिक कव्हर करू तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग सुरुवात करू या पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आहे शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या टिंबटिंब टिंब या नदीच्या उपनद्या आहेत ऑप्शन आहे गंगा कोसी महानंदा आणि सिंधू तर अगदी सोपं आहे शोक झास्कर आणि गिलगिट या ज्या काही नद्या आहेत त्या सिंधू नदीच्या उपनद्या ह्या आहेत भारताच्या उत्तरेकडील एक प्रमुख नदी आहे ती म्हणजे सिंधू नदी आणि हिच्या बऱ्याचशा उपनद्याही आहेत आपण जेव्हा सिंधू नदीबद्दल डिटेलमध्ये अभ्यास करू तेव्हा मी तुम्हाला हे सर्व समजावून सांगेल त्यानंतर जाऊ पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायाच्या आखातास जाऊन मिळते ऑप्शन आहे लुनी साबरमती तापी आणि मही नदी तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे मही नदी ह्या ज्या काही सर्व नद्या आहेत लुनी साबरमती तापी आणि मही या सर्व नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत या सर्व नद्यांबद्दल आपण ऑलरेडी सेपरेट लेक्चर्स हे बघितलेले आहेत लुणी नदीबद्दल जर बघायचं झालं तर ही भारतातील एकमेव नदी आहे जी कधीच समुद्राला जाऊन मिळत नाही ती कच्छचे जे वाळवंट आहे त्यामध्येच लुप्त होते कारण तिथे तिचं पात्र जे आहे तिचं नदीचं पात्र ते लहान होत जातं आणि कच्छच्या जा वाळवंटामध्ये ती लुप्त होते मही बद्दल जर बोलायचं झालं तर मही नदी जी आहे ती मध्य प्रदेशातील धारिया जिल्ह्यामध्ये उगम पावते एकूण लांबी आहे पाचशे पंच्याऐंशी किलोमीटर आणि ही जी काय नदी आहे मही नदी ही एकूण तीन राज्यांमधून वाहते मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात आणि शेवटी ती खंबाच्या आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते या नद्यांबद्दल आपण ऑलरेडी सेपरेट लेक्चर हे से बनवलेले आहेत जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात जाऊया पुढच्या प्रश्नाकडे गंगा आणि यमुना या नद्यांचा संगम कोठे होतो ऑप्शन आहेत हरिद्वार अलाहाबाद आग्रा आणि मिरत तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे अलाहाबाद गंगा आणि यमुना या दोनही नद्यांचा संगम अलाहाबाद या शहरामध्ये होतो गंगा नदीबद्दल आपण ऑलरेडी एक सेपरेट लेक्चर बघितलेला आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना ही नदी आणि गंगा यमुना या दोघांचा संगम अलाहाबाद या शहराजवळ होतो बघूया पुढचा प्रश्न कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात ऑप्शन आहे कोसी दामोदर गंडक आणि घागरा तर या ठिकाणी बरोबर पर्यायी उत्तर आहे कोसी कोसी नदीबद्दल आपण ऑलरेडी बघितलंय बघा मी बऱ्याचदा तुम्हाला कोसी नदीबद्दल सांगितलेलं आहे कोसी नदी जी आहे तिला मार्ग बदलणारी नदी असंही म्हटलं जातं ही नदी बिहारमधील प्रमुख नदी आहे आणि बिहारमधून वाहत असताना कोसी नदी जी आहे ती नेहमी आपले पात्र बदलत असते आपलं जे काय प्रवाह मार्ग आहे तो बदलत असते आणि प्रवाह मार्ग बदलल्यामुळे या नदीला वारंवार पूर येत असतात आणि त्यामुळे ती बिहारमध्ये बराच विध्वंस हा घडवून आणते आणि म्हणूनच या नदीला बिहारचे दुःखाश्रू किंवा बिहारचा शोक असंही म्हटलं जात बघूया पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न जो आहे तो जोड्या जुळवाचा दिलेला आहे एका बाजूला तुम्हाला दो आब दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला दोन नद्यांमधील मैदान दिलेलं आहे जसं की रावी आणि चिनाब या नद्यांमधील मैदान चिनाब आणि झेलम नद्यांमधील मैदान इत्यादी आता सर्वात आधी आपल्याला इथे हे समजून घ्यायचं आहे की दोआब म्हणजे काय आता दोआब म्हणजे काय बघा तर दोन नद्या आहेत समजा आणि त्या दोन नद्यांच्या मध्ये जो जमिनीचा भाग आहे त्यालाच दोआब असं म्हटलं जातं ठीक आहे लक्षात ठेवा दोन नद्या ज्यांच्यामध्ये जमिनीचा भाग आहे म्हणजे त्या जमिनीने सेपरेट झालेल्या आहेत त्यालाच दोआब असं म्हटलं जातं मग इथे काही दोआब दिले जसं की बिस्त दोआब बारी रेचना आणि चाज तर या ठिकाणी आपल्याला हे ओळखायचं की कोणत्या मध्ये कोणत्या दोन नद्यांची खोरी म्हणजे कोणत्या दोन नद्यांमध्ये कोणतं मैदान आहे किंवा कोणता दोआब आहे तर या ठिकाणी बघा बिस्त दोआब जो आहे तो बियास आणि सतलज या नद्यांमधील मैदान आहे त्याला बिस्त दोआब असं म्हटलं जातं त्यानंतर बारी दोआब म्हणजे काय तर बियास आणि रावी या नद्यांमधील मैदान जे आहे त्याला बारी दोआब असं म्हटलं जातं रावी आणि चिनाब या दोन नद्यांमधील मैदानाला रेचना दोआब असं म्हटलं जातं आणि शेवटचं आहे चाज दोआब तर चाज दोआब म्हणजेच काय तर चिनाब आणि झेलम या दोन नद्यांमधील मैदान जे आहे त्याला चाच दोआब असं म्हटलं जातं जर तुम्ही व्यवस्थितपणे त्यांची नावक बघितली तर बघा बिस्त आहे ठीक आहे ब वरून बियास आणि पुढचा शब्द आहे स्त म्हणजे स वरून सतलज तर असं लक्षात ठेवा पुढचं आहे बारी दोआब आता बारीमध्ये पहिला ब येतो आहे म्हणजेच बियास आणि दुसरा आहे री म्हणजेच रावी तर ह्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नावं हे लक्षात ठेवू शकतात म्हणून या ठिकाणी बरोबर पर्याय उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तर लक्षात ठेवा दोआब म्हणजे काय तर दोन नद्यांमधील जे दो दोन मैदान आहे त्यालाच दोआब असं म्हटलं जातं म्हणजे दोन नद्यांमधील जमिनीचा भाग म्हणजेच मैदान त्याला दोआब असं म्हटलं जातं बघूया पुढचा प्रश्न भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा उतरता क्रम विचारलाय आपल्याला ठीक आहे चढता क्रम विचारलेला नाहीये आणि भारतातील नद्या असं म्हटलंय तर नद्या दिल्या आहेत आप आपल्याला जसं की महानदी गोदावरी कृष्णा आणि नर्मदा तर या ठिकाणी उत्तरता क्रम म्हटलंय म्हणजे सर्वात मोठ्यापासून तर या सर्वात लहानापर्यंत तर ह्या चारही नद्यांमध्ये सर्वात मोठी नदी आपल्या सर्वांना माहिती आहे ती आहे गोदावरी नदी दोन नंबरची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा तिसरी आहे नर्मदा आणि चौथी आहे महानदी आणि त्यामुळे इथे बरोबर जे पर्यायी उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी ब क ड आणि अ म्हणजेच गोदावरी कृष्णा नर्मदा आणि महानदी तर हे छोटे छोटे पॉइंट्स असतात बघा की सर्वात मोठ्या नद्या कोणत्या भारतातील सर्वात मोठ्या दहा नद्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पाच नद्या तर ह्या पद्धतीचे क्रम तुम्हाला लक्षात असायला पाहिजे अगदी बेसिक पॉइंट्स आहेत हे बघूया पुढचा प्रश्न गंगा नदी मैदानी प्रदेशात टिंबटिंबजवळ जवळ प्रवेश करते ऑप्शन आहे रुद्रप्रयाग ऋषिकेश अलाहाबाद आणि गढवाल तर गंगा नदी जी आहे ती मैदानी प्रदेशामध्ये ऋषिकेश जवळ प्रवेश करते गंगा नदीबद्दल आपण एक बरच मोठं लेक्चर ऑलरेडी घेतलेला आहे ज्यामध्ये आपण बरेचसे पॉइंट हे कव्हर केलेले आहेत गंगा नदीबद्दल जर बेसिक बघायचं झालं तर जी भगीरथी नदी आहे तिलाच गंगा असं म्हटलं जातं भगीरथी आणि अलकनंदा यांचा जो संगम आहे त्या संगमापासून जी नदी निघते तिला गंगा असं म्हटलं जातं आणि आपण मागे बघितलं की गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या संगमावरती कोणतं शहर आहे तर अलाहाबाद हे शहर आहे आणि मैदानी प्रदेशामध्ये ती कुठे येते तर ऋषिकेश जवळ येते ऋषिकेश या शहराजवळ येते बघूया पुढचा प्रश्न हुगळी नदी टिंबटिंब नदीची वितरिका आहे ऑप्शन आहे दामोदर ब्रह्मपुत्रा गंगा आणि पद्मा तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गंगा हुगळी नदी जी आहे ती गंगा नदीची उपनदी आहे मुर्शिदाबाद जे शहर आहे त्या ठिकाणी गंगा नदीचं विभाजन होतं आणि त्या ठिकाणी पद्मा आणि हुगळी या दोन नद्यांची निर्मितीही होते आणि त्यापैकी हुगळी नदी जी आहे ती दक्षिणेकडे वळते आणि पश्चिम बंगाल राज्यातून वाहत जाते हुगळी नदीची एकूण लांबी बघितली तर ती आहे दोनशे साठ किलोमीटर आणि हुगळी नदीबद्दल एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे हुगळी नदी काठावरती कोणतं शहर बसलेलं आहे तर ते आहे कोलकाता कोलकाता हे शहर जे आहे ते हुगळी नदी काठावरती बसलेलं आहे तर लक्षात ठेवा हुगळी नदी जी आहे ती गंगा नदीची वितरिका आहे बघूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते ऑप्शन आहे दामोदर कृष्णा तुंगभद्रा आणि तापी आता हा जो काही प्रश्न आहे तो एएसओ दोन हजार चौदाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला आहे आणि तो आयोगाने रद्द केलाय कारण या ठिकाणी चार ऑप्शनपैकी दोन जे ऑप्शन्स आहेत ते करेक्ट आहे आणि ते म्हणजे दामोदर आणि तापी जर आपण भारतातील खचदरीतून वाहणाऱ्या नद्यांबद्दल विचार केला तर एकूण चार नद्या ज्या आहेत भारतामधील त्या खचदरीतून वाहतात आणि त्यांची नावं लक्षात ठेवा दामोदर तापी आणि दुसऱ्या दोन आहेत त्या म्हणजे नर्मदा नदी आणि महिनदी तर ह्या चार नद्यांची नावं लक्षात ठेवा लिहून ठेवा कुठेतरी भारतातील खचदरीमधून वाहणाऱ्या एकूण चार नद्या आहेत दामोदर तापी नर्मदा नदी आणि मही नदी बघूया शेवटचा प्रश्न टिंबटिंब हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे ऑप्शन आहे जोग नायगरा धबधबा कपिलधारा आणि शिवसमुद्र तर याचं उत्तर बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल याचा आन्सर आहे जोग जोग हा जो काही धबधबा आहे तो भारतातील सर्वात उंच धबधबा आहे या धबधब्याची एकूण उंची आहे दोनशे त्रेपन्न मीटर आणि हा धबधबा शरावती या नदीवरती आहे आणि या धबधब्याचं एक दुसरं नाव सुद्धा लक्षात ठेवा गिर सिप्पा धबधबा असं म्हणूनही याला ओळखलं जातं जोग धबधब्याबद्दल दब मी एकूण तीन पॉइंट सांगितले आहेत पहिलं असं की ह्या धबधब्याची दब एकूण उंची आहे दोनशे त्रेपन्न मीटर हा धबधबा दब शरावती नदीवरती आहे आणि या धबधब्यालाच दब गिरसिप्पा धबधबा दब असं म्हणूनही ओळखलं जातं तर असे एकूण दहा प्रश्न मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत भारतीय नदी प्रणालीवर महाराष्ट्रातील नदी प्रणालीवरती बरेच क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत जवळपास तीस प्रश्न तीसपेक्षा पेक्षा जास्त प्रश्न हे महाराष्ट्रातील नदी प्रणाली ह्या टॉपिकवरती विचारले गेलेले आहेत ते सुद्धा आपण एका सेपरेट लेक्चरमध्ये कव्हर करू तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा तसंच जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद